हेलो गाइज, एम एस सी टी एक्जाम 2022 आणि एन टी यू जी सी नेट एक्झाम 2022 हे दोन्ही एक्झामचं किंवा हे दोन्हीपैकी कुठल्याही एका एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल 2022 कॉमर्स या सब्जेक्टमधून, तर गाईज तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी एक गुड न्यूज सांगणार आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजेच एक खुशखबर सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट आणि पेट यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाईज या चॅनलची टेलिग्राम चॅनल आहे, नवीन चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला जॉईन करा जेणेकरून कुठलीही पीपीटी असेल किंवा पीडीएफ असेल किंवा नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला इमिजिएटली तिथेही भेटत जाईल. आता गाईज हा तुम्ही व्हिडिओ ओपन केला म्हणजेच तुम्ही या दोन्हीपैकी कुठल्या तरी एक्झामचं प्रिपरेशन करत आहात म्हणून तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला. आता गाईज माझा फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही स्टडी का करताय? तुम्ही या एक्झामचं स्टडी करताय पण का करताय? आता तू म्हणताल काय बोगस क्वेश्चन आहे सर, आम्हाला नेट सेट जे रेप क्लिअर व्हायचं आहे म्हणून आम्ही हा स्टडी करतो आहे. आता गाईज तुम्हाला नेट सेट आणि जे रेप हे क्लिअर होऊन घरी बसायचं आहे का? नाही. तुम्हाला काय करायचं आहे, टीचिंग या फील्डमध्ये उतरायचं आहे, म्हणजेच तुम्हाला प्रोफेसर व्हायचं आहे, म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे. तर गाईज तुम्हाला प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर फर्स्ट स्टेप आत्ता नेट सेट किंवा पेट ही आहे. मग यामार्फत तुम्ही प्रोफेसर या क्षेत्रात उतरू शकता म्हणून तुम्ही स्टडी करताय. ठीक आहे, आता स्टडी करताय तर या स्टडीचे फ्युचर बेनिफिट काय आहेत का? म्हणजे तुम्ही एक्झाम तर क्लिअर होणार आहात, तुम्ही स्टडी करताय म्हणजे डेफिनेटली तुम्ही एक्झाम क्लिअर होणार आहात, पण या स्टडीचे फ्युचर बेनिफिट काय आहेत का? तर गाईज आन्सर असेल येस. का येस? तर गाईज तुम्ही सब्जेक्ट कोणता घेतलाय? कॉमर्स. तुम्ही टीचर कोणते होणार आहे? सायन्स होणार आहात का? नाही. तुम्ही टीचर कुठले होणार आहे? कॉमर्सचेच होणार आहात. तर तुम्ही कॉमर्सचे टीचर होणार आहात, तुमचा नेट सेटचा तुमचा मास्टरेट पूर्ण तुम्ही कॉमर्समध्ये केलंय. तर गाईज तुम्ही कॉमर्सचे टीचर झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी कुठली कन्सेप्ट तुम्हाला विचारली तर त्या विद्यार्थ्याचं एक्सपेक्टेशन काय असेल ही कन्सेप्ट सरांना येत असेल म्हणून त्यांनी तुम्हाला विचारली आणि त्यांनी एक्सपेक्टेशन का धरली आहे कारण तुम्ही टीचर आहात. गाईज एक लक्षात ठेवा, तुम्ही जो आता अभ्यास करताय जो स्टडी करताय तो फक्त नेट सेट जे आर एफ हे क्लिअर होण्यासाठी नाही करत आहे, तुम्हाला टीचर व्हायचं आहे तुम्हाला प्रोफेसर व्हायचं आहे यासाठी करताय गाईज. आणि हा स्टडी करत असताना तुम्ही प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण जे शिकतोय ते आपल्याला उद्या शिकवायचं आहे म्हणून तुम्ही हा स्टडी करताय. आता गाईज क्वेश्चन माझा असा आहे, तुम्ही जर आत्ता तात्पुरता अभ्यास करून नीट सेट क्लिअर झाले आणि सर्व कन्सेप्ट विसरून जात असताल तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल का? तर गाईज याचा आन्सर आहे नाही, कारण तुम्हाला टीचिंग या फील्डमध्ये जायचं आहे म्हणजेच तुमच्या सर्व कन्सेप्ट तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड क्लिअर पाहिजे तर तुम्ही इफेक्टिवली टीचिंग करू शकता आणि मुलांसमोर एक आदर्श बनू शकता. गाईज या गोष्टी होण्यासाठी मी तुमच्यासाठी एक क्रॅश कोर्स कॉमर्सचा डेव्हलप करत आहे पूर्णपणे झिरोपासून तो 100% पर्यंत, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी नीट सेटला विचारली जाते पूर्णपणे सिलेबस नीट सेटचा मी कॉमर्सचा डिस्कशन करणार आहे याच प्लॅटफॉर्मवर, म्हणजे याच आपल्या चॅनलवर पूर्णपणे 0 पासून 100% पर्यंत म्हणतोय मी. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एकाही सब्जेक्टचं नाव जरी माहीत नसेल नेट सेटच्या कॉमर्समधील तर ते सर्व मी तुमचं करून घेणार आहे या चॅनलवर, ते पण क्रॅश कोर्स. आता क्रॅश कोर्सची कॉस्ट किती असेल? तर गाईज या क्रॅश कोर्सची कॉस्ट असेल 0 रुपीज, म्हणजे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मी हा क्रॅश कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि गॅरंटीड येतो तुम्ही फक्त टीचर होणार नाही तर तुम्ही एक चांगले आदर्श बनताल विद्यार्थ्यांसमोर, कारण तुम्हाला फक्त टीचर नाही व्हायचं आहे चांगलं एक एक्सपर्ट बनायचं आहे तुमच्या सब्जेक्टमध्ये. तुम्ही एक्सपर्ट बनले तर कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुम्हाला त्याचा आन्सर कमीत कमी सांगता आला पाहिजे योग्य पद्धतीने, तर तुम्ही योग्य प्रकारे टीचिंग करू शकता कारण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं हे खूप महत्त्वाचं असतं गाईज. तुमचं उदाहरण सांगतो मी एक साधं, जेव्हा तुम्ही शिकत होता विद्यार्थी म्हणून तेव्हा तुम्हाला अनेक टीचर असतात पण काहीच टीचर तुमचे फेवरेट होते. का होते? त्यांचा कन्सेप्ट त्यांची शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत होती म्हणून ते फेवरेट होते, आणि काही टीचर त्यांना नीट योग्य प्रकारे शिकवता येत नाही, पुस्तक समोर आणि मग नुसतं वाचून दाखवतात. तर गाईज तुम्हाला असा टीचर व्हायचं नाही की पुस्तक समोर आणि तुम्ही फक्त वाचून दाखवणार आणि विद्यार्थी ऐकणार, असा टीचर व्हायचं नाही आपल्याला. आपल्याला कन्सेप्टवर चालायचं आहे, प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल तर पुस्तक नसतानाही तुम्ही योग्य प्रकारे शिकवू शकता आणि याची गॅरंटी मी तुम्हाला आज देतो. तुम्ही आजपासून कमीत कमी 6 ते 7 महिने आपण क्रॅश कोर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे, तो पाहिल्यानंतर कॉमर्सचा कुठलाही कन्सेप्ट असेल किंवा कुठलीही एखादी गोष्ट असेल ती तुम्हाला कळणार नाही असं होणार नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड होईल याची तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणून गाईज
आज जवळजवळ 5 तारीख आहे, उद्या 6 तारीख आहे. 6 डिसेंबरपासून पूर्णपणे क्रॅश कोर्स आपला कॉमर्सचा आपण सुरू करत आहोत या चॅनलवर. फ्री ऑफ कॉस्ट आहे, 1 रुपयाही तुम्हाला पेड करायचा नाही. आणि गॅरंटी देतो, जिथे तुम्ही 10,000 रुपये किंवा 4,000 रुपयाचा क्रॅश कोर्स घेता तो पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला देतोय मी. म्हणजे असं नाही की फ्री ऑफ कॉस्टमध्ये म्हणजे क्वालिटी नाही, क्वालिटी आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याचं रिझन सांगतो, प्रत्येक विद्यार्थी फी पेड करू शकतो या लेवलचा नसतो. हे लक्षात घेऊन मी पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा चॅनलवर क्रॅश कोर्स डेव्हलप करत आहे. जसं आपली व्हीपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, तसंच आपली यूट्यूब चॅनल आहे, त्यावर मी पेपर फर्स्टसाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला एक क्रॅश कोर्स डेव्हलप केला होता, आणि तो पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला 6 महिने प्रोव्हाइड केला होता. तसंच हाच पण क्रॅश कोर्स तुम्हाला या चॅनलवर पूर्णपणे 1 रुपये पण तुमच्याकडून मी घेणार नाही लास्टपर्यंत, आणि तुम्हाला पूर्णपणे प्रोव्हाइड करणार आहे. तर गाईज, हा क्रॅश कोर्स आपला उद्यापासून सुरू होईल. याचं फर्स्ट लेसन मी उद्या अपलोड करील या चॅनलवर. त्याचं एकंदरीत ओरिओ कसा असेल ते तुम्हाला दाखवतो. पूर्णपणे कॉमर्स म्हणजे कॉमर्सचं फर्स्ट युनिट आपलं कॉमर्सचं बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. त्यामध्ये आपण पूर्ण युनिट वाईज पाहणार आहे, म्हणजे टोटल आपली 10 युनिट आहे, टोटल 10 युनिट. त्यामधील फर्स्ट युनिट आपण सुरू करतो आहे. त्यासाठी पहा, फर्स्ट युनिट आपलं सुरू होणार आणि या फर्स्ट युनिटचं आपण पूर्णपणे डिस्कशन करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा आपला सिलेबस आहे कशाचा, बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेसचा. आता हे पहा, यामध्ये कन्सेप्ट अँड एलिमेंट ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट, म्हणजे इथे तरी त्यांनी थोडं डीप घेतलं आहे, मी यापासून पण नाही, बिझनेस काय असतो इथून सुरू करणार आहे. म्हणजे पूर्णपणे क्रॅशपासून पार आपला लास्टचा टॉपिक आहे बिझनेस इन्व्हायरमेंटचा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इथपर्यंत मी पूर्णपणे कवर करून घेणार आहे तुमचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तुम्हाला फक्त एफर्ट इतकेच घ्यायचे, जे मी लेक्चर अपलोड करेल तुम्हाला पाहिजे आहेत, त्याच्या नोट्स असेल ते तुम्हाला रिटर्न डाऊन करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर तुम्ही टीचिंग करणार आहात तिथेही तुम्हाला काम येतील, आणि नीटसाठी तुम्ही क्लिअर होणारच. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, पूर्णचे व्हिडिओ पाहिले तुम्ही 7 महिन्याचे, गॅरंटीड येतो, या बाहेर काहीच येणार नाही, पूर्ण सिलेबस आहे. आता फॉर एक्झाम्पल, हे पहा, आपला बिझनेस इन्व्हायरमेंटचा पूर्णपणे एवढा सिलेबस आहे ना, तर हा सिलेबस मी पूर्णपणे तुमचा कम्प्लीट करून घेणार आहे. टोटल याचे जवळजवळ 150-200 लेक्चर होतील, पूर्ण लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. गाईज, फक्त पूर्णपणे फॉलो करा, स्वतःशी प्रामाणिक राहा, आणि रेग्युलरली स्टडी करत राहा. डेफिनेटली गॅरंटी देतो, पुढच्या 6 महिने तुम्ही नेट सेट क्लिअर झालेले असताल. तर गाईज, हा क्रॅश कोर्स मी उद्यापासून या चॅनलवर अपलोड करील, त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही या चॅनलवर घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. आता या क्रॅश कोर्सची बाहेर व्हॅल्यू आहे जवळ 10,000. हा क्रॅश कोर्स मी 0 रुपये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. पुन्हा सांगल, याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही 7 महिने कमीत कमी पूर्णपणे फॉलो करताल, आणि नोट्स आपल्या स्वतःच्या नोट्स एकदा रिटर्न डाऊन करून घेताल. जसं मी PDF शेअर करतच आहे क्रॅश कोर्स झाल्यानंतर, पण एक स्वतःच्या रिटर्न नोट पण करत जा, त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला टीचिंगमध्ये पण करता येईल, आणि त्याचबरोबर कन्सेप्ट ह्या स्वतःच्या लिहिण्याने चांगल्या क्लिअर होतात. तर गाईज, ही छोटीशी इन्फॉर्मेशन दिली, छोटंसं गुड न्यूज होती की आपला क्रॅश कोर्स हा उद्यापासून डेव्हलप होत आहे. थँक्यू सो मच.